परंडा तालुक्यातील सोनगिरी या गावामध्ये उन्नत शेती समृद्ध शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात आले. कृषी यांत्रिकीकरण या योजनेतील ट्रॅक्टर व इतर अवजारे, विद्युत पंप व पीव्हीसी पाईपसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची 25-50% सवलतीद्वारे घटकनिहाय सोडत काढण्यात आले. कृषी विभाग सोनगिरी तालुका परांडा येथे ट्रॅक्टरसाठी 1074 अर्ज आले होते आणि इतर अवजारांसाठी 958 अर्ज दाखल झाले होते. या सर्व प्राप्त अर्जांची लकी ड्रॉद्वारे निवड करण्यात आली. त्यावेळी परांडा तालुक्याचे कृषी अधिकारी मनीषा मिसाळ मॅडम, मंडल कृषी अधिकारी मंगलदास तावरे साहेब, मंडल कृषी अधिकारी हर्षद निगडे साहेब, मंडल कृषी अधिकारी देवकर साहेब, कृषी सहाय्यक गायकवाड साहेब, तसेच परांडा तालुक्यातील अर्ज केलेले शेतकरी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सन 19-20 या वर्षासाठी उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, आरकेव्हीवाय कृषी यांत्रिकीकरण आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक मोटर आणि पाईप या विविध घटकांसाठी 1 जून ते 20 जून या कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने शेतकरी बांधवांकडून अर्ज मागविण्यात आले होते आणि सदर प्राप्त अर्जांची आज या ठिकाणी सोनगिरी तालुका कृषी अधिकारी कार्यालय परंडा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोडत संपन्न होत आहे. सदर सोडतीसाठी संपूर्ण तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी आहेत आणि ही सोडत आज या ठिकाणी संपन्न होत आहे असं तालुका कृषी अधिकारी परंडा म्हणून मी सांगू इच्छितो. धन्यवाद. हनुमंत मस्तूत, आज 24 तास.